नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती आपण नवनवीन योजनांचा परिचय करून देत असतो। त्या योजना आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात, विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असतात, बेरोजगारांच्या संदर्भामध्ये असतात, गोरगरिबांच्या संदर्भामध्ये असतात आणि दिव्यांगांच्या संदर्भामध्ये असतात। तर मित्रांनो, आज एका नवीन योजनेची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। योजना म्हणण्यापेक्षा एका नवीन दस्तऐवजाची माहिती आपण घेणार आहोत, जे की अत्यंत महत्वाचा कागद प्रत्येक गोरगरीब जनतेला या कागदाची खूप आवश्यकता पडते। त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीकडे हे कार्ड असेल तरच त्याला कुठला रहिवाशी आहे, त्याच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, या सर्व गोष्टींची माहिती प्रशासनाला मिळू शकते। त्यामुळं ज्या व्यक्तींकडे अद्यापही शिधापत्रिका नाही किंवा कुठल्याही प्रकारचं रेशन कार्ड नाही, अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेल्या ज्या व्यक्तींकडे आजसुद्धा रेशन कार्ड नाही, अशा व्यक्तींसाठी अवघ्या 10 दिवसाच्या आत त्यांना रेशन कार्ड मिळू शकतं। फक्त त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर ऑनलाईन अर्ज करून कशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड मिळवू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला रेशन कार्ड काढायचं असेल तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज डाउनलोड करावा लागेल। अर्ज डाउनलोड करण्यासाठी प्रथम अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म डाउनलोड करावा लागेल। सगळ्यात महत्त्वाचं, अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंच यांच्यातर्फे जाहीर केलेली वेबसाईट मी तुम्हाला सांगतो, www.mahafoodgovernment.in या वेबसाईटवरती तुम्ही जर भेट दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म मिळू शकतो। तर प्रथमतः या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, www.mahafood.government. या वेबसाईटवरती तुम्ही जा, तिथं क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटच्या मुखपृष्ठावरती याल आणि वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला डाउनलोडचा पर्याय दिसेल, त्यावर जर क्लिक केलं की लगेच आपला तो फॉर्म ओपन होईल। नवीन पेजवर आल्यानंतर तुम्हाला नवीन रेशन कार्डासाठी अर्जाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर पुढील पेज उघडेल। पुढील पानावर तुमच्यासमोर फॉर्म उघडेल, यामध्ये तुम्हाला मागितलेली सर्व माहिती अचूक एंटर करायची आहे, भरायची आहे। त्यानंतर तुमची कागदपत्रे संलग्न करा आणि ती अन्न विभागाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करायची आहे। अर्ज केल्यानंतर 15 दिवसांनी तुमचे रेशन कार्ड जारी केले जाते। अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र रेशन कार्डासाठी अर्ज करू शकता। एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की मी माझे डॉक्युमेंट सादर केलेले आहेत परंतु अद्यापही माझं रेशन कार्ड आलेलं नाही, रेशन कार्डची स्थिती तपासण्याची मुभा सुद्धा इथं देण्यात आलेली आहे। जर तुम्ही शिधापत्रिकेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासू शकता। तुम्हाला महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल आणि त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर होम पेजवरच तुम्हाला तो एक ट्रान्सपरन्सी पोर्टलचा पर्याय दिसेल, त्यावर जर क्लिक केलं तर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील पानावर अलोकेशन जनरेशन स्टेटस हा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक करा, म्हणजे पुढील पृष्ठावर आल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तपशील प्रविष्ट करा आणि पुढे जा, क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डची स्थिती तुमच्या समोर येईल। त्याच्यामुळं घाबरण्याची आवश्यकता नाही आहे। एखाद्या व्यक्तीला आपण अर्ज दाखल केला परंतु अद्यापही रेशन कार्ड आलं नाही, त्यावेळेस मात्र अशा प्रकारच्या काही 2-3 स्टेप्स पूर्ण करून आपल्या रेशन कार्डची स्थिती त्या ठिकाणी तपासू शकता। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनल